हे हरमळ गाव परशुरामाच्या भूमी असा आणि पर्यटना दृष्ट्या हे हरमळ गाव मोठा प्रसिद्ध समंत भारतात त्याचे नाव असा पण अशा या पर्यटन दृष्ट्या असलेल्या या गावात आज ही संस्कृती जी असा जी जोडियाची संस्कृती सुवासिनी आज 1200 हांगा ह्या कार्यक्रमाच्या निमित्त सबंद दिवस आपलो उपास हे करू कार्यक्रम इतकी उपस्थित येतात खरे खरंच एक मोठी एक आनंदाची गोष्ट अनेक आम्ही देवस्थानं पळयला पण अशा पद्धतीचो जो रिस्पॉन्स हांगा मेळटा ते खरे खरे वाकण्यासारखे असा खरं म्हणजे हे आमच्या हांगा सगळ्या परिसरातल्या महिलांनी पाश्चात्य संगीताचेर मात करून ही संस्कृती फुडें आज व्हरत आसा हे सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतात आणि अशाच पद्धतीचो कार्यक्रम दिसेन दिस वाढतलो यात मात सुद्धा शंका ना. वाढदिवसा निमित्त आम्ही महाप्रसाद आयोजित केलेला असता तो महाप्रसाद किमान सकाळच्या 5 ते 6 हजार लोक घेतात आणि असोच महाप्रसाद आम्ही सांगच्या वक्तांनी दौरतात जी महिला वर्ग जोडवी जळोवपाक येतात सुवासिनी त्यांच्या खातीर आमचो सांचो 7 पर्यंत महाप्रसाद असता त्या कार्यक्रमात सुद्धा किमान 3 ते 4 हजार महिला हांगा महाप्रसाद घेतात आणि हो उत्सव आम्ही व्हड उमेदीन मनयतात बऱ्या उमेदीन चलता आणि आमचे देवस्थान जे असा ते जागृत देवस्थान हा हो आमचं 1900 वर्धापन जात्रा असा हो आम्ही असे सगळे आमचे गाव आमचे पंचायत भाविक सगळे हर्बलचे एकमान आम्ही हो उत्सव साजरो करता आणि याच्या पुढे आम्ही असंच साजरो जावचो आणि आमच्या ह्या उत्सवात 1900 खूपसे लोक उपस्थित झाले असतात आमचे आणि असेच जावचे आणि असेच लोकांनी येऊचे आणि आपल्या गावामध्ये आमचं 3 तारीख कार्यक्रम एक झालो एक लक्ष्मी हे पूजन झाले कुंकुम अर्चन झाले आणि त्याप्रमाणे आयच मेन दिस विष्णू महाविष्णू वाचन झाले जप आणि फाल्या आमची एक सत्यनारायण पूजा आणि नाटक हा आयज कसलो कार्यक्रम महत्वाचो आयज आमचो कार्यक्रम जो असा आयज आमच्या समाणाचो वर्धापन दिन असा सकाळी आमचे विष्णू जप झालो आता सांजचे आमचे सगळे स्त्रियांचे जोडियांचे कार्यक्रम आहात त्या जोडियांच्या कार्यक्रम महोत्सवांची पालखी मिरवणूक जाता तो झाल्या उपरांत आमचे एक नाटक असता अंदाजे ह्या मिरवणुकीत कितली बायलां पार्टिसिपेट कमीशे 1000 पर्यंत बायलां आमच्या एका सहभागी जातात खंयचे लांब आमच्या अख्ख्या महाराष्ट्र आणि गोवा ह्या हेतून येतात आणि ह्या कार्यक्रमात भाग घेतात आदिया से भाग्य बारे साधु मंडले